सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनांक 22 डिसेंबर रोजी स्नेह संमेलन आयोजित केला असून माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक अरुण कासार यांच्याशी आमचे संपादक महेश दांडे यांनी केलेला हा संवाद. शहापूर तालुक्यातील सोनू बसवंत महाविद्यालय एक प्रख्यात महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थी घडले आणि ते आज वेगवेगळ्या पातळीवर चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. या सगळ्याच विद्यार्थ्यांना एकत्र आणून जे काही माजी विद्यार्थी आहेत त्यांचं एक स्नेह संमेलन लवकरच आयोजित होत आहे आणि त्या माध्यमातून या विद्यालयाच्या विद्यालयातून जे शिकले ते कोण कुठे कशा पद्धतीनं पदावर कार्यरत आहेत हे सगळेच आता एकत्र दिसणार आहेत आणि ती तारीख आहे 22 डिसेंबर. स्नेह संमेलन असेल नेमकी कशा पद्धतीची पार्श्वभूमी आतापर्यंत काय केलंय आणि याचं एकूणच स्वरूप कसं असेल याची माहिती या जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांची एक समिती बनवलेली आहे आणि त्या समितीचे समन्वयक आहेत अरुण कासार आणि ते आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे संमेलन होणार आहे. कासार साहेब आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्या पद्धतीनं हे स्नेह संमेलन होत आहे 22 डिसेंबरला होत आहे नेमकी संकल्पना आधी कशी आहे कशा सोनूभाऊ बसवंत महाविद्यालयाची जी संस्था आहे ज्ञानवर्धनी याच्या निवडणुका या 19 सालामध्ये झाल्या मेमध्ये आणि माजी आमदार श्री बरोरा साहेब पांडुरंगजी बरोरा साहेब हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष झाले म्हणून मी त्यांना फोन केला होता अभिनंदनासाठी आणि अभिनंदनाचा स्वीकार केला आणि मला एक संकल्पना त्यावेळेला बोलून दाखवली की माझं एक विजन आहे. मला असं वाटते की सर्व तुम्ही माझे विद्यार्थी आहेत कुठल्या कुठल्या पदावर पोहोचलेले आहेत काय नोकरीच्या निमित्ताने काय व्यवसायाच्या निमित्ताने काय सामाजिक काय राजकीय या सगळ्या बॅचेसला मला एकत्र आणून एक स्नेह संमेलन बोलवायचं आहे आणि त्याची प्रत्यक्ष आता याला चालना मिळाली. गेल्या 15 दिवसापासून आम्ही बरेचसे माझे विद्यार्थी एकत्र आले आणि एक 22 डिसेंबर ही तारीख स्नेहसंमेलनाची ठरली. त्याच्यामध्ये 1987 जी पहिली बॅच पदवीधर म्हणून या महाविद्यालयातून बाहेर पडली ती कालपर्यंत 2019 पर्यंत तर बॅचेस 33 बॅचेस आहेत. त्या 33 बॅचेस कॉमर्स आहेत 33 बॅचेस आर्ट्स आहेत त्या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र यावं आणि आनंद लुटायचा त्या कार्यक्रमाला आणि जर जमलं शक्य झालं हे कंपल्सरी नाही आहे तर आपण ज्या महाविद्यालयात शिकलेलो आहोत आणि आपणही काहीतरी याचं देणं लागतो या भूमिकेतून जर त्याला एक माजी विद्यार्थ्यांना काय स्वेच्छेने मदत करायची असेल तर ते करू शकतात आणि आपण जर ऋण आपण त्याच्यामधून व्यक्त करू अशा पद्धतीची जी संकल्पना आमच्याकडे आहे. त्याची अजून तयारी चालू आहे. आमच्या 2 ते 3 मीटिंग कार्यकारिणी समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये विद्यमान जी कार्यकारिणी आहे कॉलेजची संस्थेची तेही आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. त्याच्यामध्ये कार्यकारिणी समितीचे पांडुरंगजी बरोरा असतील उपाध्यक्ष शेखर अधिकारी असतील त्याचबरोबर त्याचे बाळा पाटील सचिव असतील किंवा विश्वस्त जे श्री कुडव साहेब असतील उपाध्यक्ष देवेंद्र शाह असतील तर सचिव रमेश वनरस असतील याच्याशी आम्ही कोऑर्डिनेट करतो. 1-2 मीटिंगला आम्ही एकत्र बसलो आमची समिती त्यांच्यासमोर झालेली आहे. माझ्याकडे समन्वयकाची त्यांनी जबाबदारी दिलेली आहे त्याबरोबर नंदकुमार मोगरे जे आहेत ते माझ्याबरोबर सहसमन्वयक म्हणून आहेत. शरद पांढरे आहेत माझे विद्यार्थी ते सहसमन्वयक आहेत. राजेश शहा आहेत ते खजिनदार आहेत. प्रकाश वेकंडे आहेत हे सचिव आहेत आणि बरेचसे माझे विद्यार्थी जे कलाकार वगैरे आहेत ते सगळं आम्ही एकत्र आलेली एक समन्वय समिती त्याच्यामध्ये काही वकील आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत अशी आम्ही एक 30 ते 32 जणांची समन्वय समिती बनवलेली आहे आणि एक साधारणतः 22 डिसेंबरला रविवार असल्यामुळे बरेचसे माझे विद्यार्थी त्यावेळेला येतील अशी आमची संकल्पना आहे आणि एक साधारणतः 10 वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू होईल आणि 10 ते 11 हे रजिस्ट्रेशन होईल आणि त्याच्यामध्ये चहा कॉफी एकमेकाला भेटी घाटी हा मेन हेतू आहे त्या होतील आणि 11 वाजता मात्र मग पाहुण्यांचं स्वागत करण्यात येईल आणि एक 1/2 तास तो स्वागताचा कार्यक्रम झाला. आम्ही संकल्पना वगैरे बोलून दाखवली गेस्ट ऑफनर व्हाईस चान्सलरला आणण्याचं तस्तीचं आणि कार्यकारी समितीचं चाललेलं आहे. मुख्य ते त्याला बरे यश असतील म्हणजे त्याला आपण विशेष अतिथी म्हणतो ते असतील जे कोणी असतील ते अजून ठरलेलं नाही ते कोण असणार आहे त्यांची तारीख घेतलेली नाही आणि त्याच्यानंतर मनोरंजनचा कार्यक्रम. पण मनोरंजनाचा कार्यक्रम करत असताना
महाविद्यालयामध्ये जे गायक होऊन गेलेत आतापर्यंत गात होते जे आतापर्यंत गात आहेत जे काही वाद्य वाजवत आहेत असे काही लोक आमच्यातले 1.5 तासात होतो एक गाण्याचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा सादर करणार आहे त्याच्यामध्ये विविध गुणदर्शन असतील काव्य वाचन असेल त्याच्यामध्ये आणि जे प्रिन्सिपल होऊन गेलेले कॉलेजचे त्यानंतर जे प्राध्यापकांचे जे आपल्यावर उपकार आहेत त्या त्यांनी आपल्याला घडवलेले आहेत ते आजी माझी प्राध्यापक आहे त्यांचाही आम्ही या निमित्ताने सत्कार करणार आहोत. बरं, हे करत असताना त्यांनी तर ज्ञान दिलेलं आपल्याला प्राध्यापक वर्गाने आणि प्राचार्यांनी, पण याच्यामध्ये ज्यांनी आमची सेवा केली मग ते शिपाई असतील, त्या शिपाई जे आहेत त्यांनी पण आमची येणं केन प्रकारे आपली सेवा केलेली आहे, त्यांचाही या निमित्त आम्ही सत्कार करणार आहोत ही संकल्पना कार्यक्रम. शेवटचा प्रश्न, जरी बैठका घेतल्या असल्या तरी संख्या इतकी आहे की तिथपर्यंत तुम्ही पोहोचले असेलच असं नाही, तर त्या माजी विद्यार्थ्यांना काय सांगितलं? निश्चितच हे फार मोठं आव्हान आहे. कार्यक्रम तर होऊन जाईल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे काही हजाराच्या संख्येमध्ये 7 ते 8 हजार विद्यार्थी आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा सोशल मीडियाद्वारे आम्ही फेसबुकवर जर माझ्या पोस्ट बघितलं असतील किंवा माझे विद्यार्थ्यांच्या पोस्ट बघतोय त्या त्यानंतर तुमच्या माध्यमाने पर्टिक्युलरली आज पहिल्यांदा तुम्ही आम्हाला संधी दिली आमच्या विद्यार्थ्यांपुढे दर्शकांपुढे जायला मी पहिले आभार मानतो आपले. तर प्रिंट मीडिया असेल, तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आम्ही होर्डिंग्स लावणार आहोत 4-5 दिवसांमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये, वासिन असेल, असलगाव असेल, शाकूर असेल, आडगाव, खर्डी, कसारा, शेणवा, किनवली या ग्रामीण भागातून त्यावेळेला काही जास्त महाविद्यालय येत नव्हती, त्यावेळेला आपल्या एकच कॉलेज आपल्यामध्ये होते, आता 3-4 कॉलेज आपल्या तालुक्यामध्ये, तर ह्या विद्यार्थ्यांना कळावं आणि जास्तीत जास्त संख्येने त्याच्यामध्ये सामील व्हावं असा आमचा प्रयत्न असेल. सगळ्यांनी हे आव्हान मी करतो सगळ्या माझी विद्यार्थ्यांना की कृपया आपण 22 तारखेला अवश्य या आणि जर आपल्याला गाता येत असेल तर कृपया सुमेधशी आपण जाधवशी संपर्क साधा, त्याच्याकडे ती जबाबदारी आम्ही दिलेली आहे, नेहमी तोच जबाबदारी पार पडतो. या आपल्याला मी नम्र विनंती करतो यांच्याद्वारे.